मार्फत उद्यापासून राज्यातल्या अनेक भागात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये 13 ते 16 मार्च दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय. तर विदर्भातही 14 ते 16 मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पुन्हा गारपिटीसह पावसाचा अंदाज असून त्यामुळे कापणीला आलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. अभिषेक मुठाळ आपल्याला अपडेट देतील. अभिषेक, मागच्याच आठवड्यात अवकाळीनं शेतकऱ्यांना चांगलंच झोडपून काढलंय. येत्या आठवड्यामध्ये पावसाचं कसं चित्र असेल, कुठे कुठे अवकाळीचा इशारा आहे? प्रज्ञा, आपण या अगोदर देखील बघितलं होतं, मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे, अवकाळी पाऊस जो आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. अशात पुन्हा एकदा राज्यातील अनेक भागात अवकाळीचा फटका जो आहे तो बसण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलेली आहे. 16 तारखेपर्यंत राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस जो आहे तो आपल्याला बघायला मिळू शकतो. प्रामुख्यानं जर का बघायचं उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता जी आहे ती भारतीय हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलेली आहे. तर विदर्भामध्ये 14 ते 16 मार्च दरम्यान आपल्याला पाऊस जो आहे तो बघायला मिळू शकतो. प्रामुख्यानं जर का बघायचं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पुन्हा गारपिटीचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे. बरोबर आहे, त्यामुळे हे सगळे अंदाज लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची शक्य तेवढी काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे. अभिषेक, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.